स्कूल बसनं तुमची मुलं शाळेत जात असतील तर ही बातमी तुम्ही नक्की पहा, कारण नागपुरातील एका नामांकित शाळेचे विद्यार्थी ज्या स्कूल बसनं येत होते त्याचा चालक हा चक्क अट्टल चोरट्या निघाला. नेमका काय हा चोरीचा मामला पाहूया. नागपूर ग्रामीण पोलिसांनी पकडलेला हा कुणी भुरटा चोर नाही, हा एक अट्टल गुन्हेगार जगदीश बाबरे असं या सराईत चोरट्याचं नाव. 2015 पासून त्यानं तब्बल 7 ATM फोडून लाखो रुपये लंपास केले. अनेक दिवसांपासून शोध घेत असलेल्या पोलिसांच्या हाती अखेर तो सापडलाय. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अट्टल गुन्हेगार दिवसा नागपुरात एका स्कूल बसचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि रात्री चोऱ्या. आमच्या टीमने जगदीश बाबरे याचा शोध घेत असता, जगदीश बाबरे हा नागपूरमध्येच राहत असून स्कूल बस चालवताना तो ATM शोधायचा, पाहायचा, ATM पाहून ठेवायचा आणि रात्री हा ड्रायव्हर असल्यामुळे ATM चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा हा ड्रायव्हर केसेस काम करायचा. अट्टल गुन्हेगाराच्या हातात शाळेतील मुलांना सोपवल्याचं उघडकीस आल्यानंतर शाळेनं मात्र याबाबत जबाबदारी झटकत स्कूल बस कंत्राटदाराकडे बोट दाखवलं. मात्र कंत्राटदारावर कारवाई करणार असल्याचंही सांगितलं. तर कोणतंही पोलीस व्हेरिफिकेशन न करता जगदीशला नोकरी दिल्यामुळे अशी चूक झाल्याची कबुली स्कूल बस कंत्राटदारानं दिली आहे. गेल्या 4 वर्षापासून आमचा त्याच्याशी कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नाही आणि मी त्याला, माझ्याजवळ लेखी पत्र आहेत, त्याला पत्र दिलं होतं की बसवरचं शाळेचं नाव ताबडतोब काढण्यात यावं, कारण की तुझा शाळा आणि संस्थेबरोबर कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. आता कसं वाटतं का, म्हणजे व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, आवश्यक आहे ते. म्हणजे खूप मोठी चूक झाली आमच्याकडनं का बाबा, व्हेरिफिकेशन नाही केलं किंवा याच्यानंतर कधी आम्ही नेक्स्ट टाइम ठेवू तर पहिले व्हेरिफिकेशन करू. स्कूल बस ड्रायव्हर सराईत गुन्हेगार असल्याचं उघडकीस आल्यानंतर नागपुरातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना धक्काच बसलाय. ॲज अ पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे की कुठल्याही व्यक्तीला आपण ॲज अ मुलांना त्यांच्या सोबतीला पाठवतो तर महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचं व्हेरिफिकेशन होणं महत्त्वाचं आहे. व्हॅननं जाणाऱ्या मुलांच्या जीवाला धोका तर नाही ना, यासाठी पालकांनी वेळोवेळी शाळेकडून बस कंत्राटदाराकडून आवश्यक ती माहिती घेणं गरजेचं आहे. कारण या घटनेतून केवळ नागपुरातल्याच नाही तर राज्यातल्या सर्वच पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.